हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मायसेल्फ अर्जुन गायकवाड़ फ्रॉम श्री शिवाजी हाईस्कूल बोधेगाव. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न यूनिट 1.2 एन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड फ्रॉम इंग्लिश कोर्स बुक ऑफ 10th स्टैंडर्ड. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वीच्या पुस्तकातील लेसन 1.2 अँड एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड या लेसनला सुरुवात करणार आहोत. दिस इज द सेकंड लेसन ऑफ 10th स्टँडर्ड. सो टुडे वी शॅल डिस्कस वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी, ऑर वी कॅन से चिटचॅट ॲक्टिव्हिटीज. ओके, लेट्स बिगिन दिस वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चिटचॅट ॲक्टिव्हिटीबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूयात. फ्रेंड्स, हियर यू कॅन सी वन पिक्चर. ओके, द गर्ल इज देअर अँड अ बास्केट, अँड देर इज अ बास्केट ऑन हर हेड. एक मुलगी आहे आणि तिच्या डोक्यावरती एक बास्केट आहे, एक टोपली आहे. अँड इन दॅट बास्केट देर इज अ स्मॉल पपी, एक कुत्र्याचं पिल्लू आहे. अँड ऑन दिस पिक्चर यू हॅव आस्क सम क्वेश्चन्स. या पिक्चरवरती तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. बघा, सी द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. या चित्रात तुम्हाला काय दिसतं आहे. द सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू, वाय. तुम्हाला काय वाटतं ही मुलगी काय करायचा प्रयत्न करत आहे आणि का. दॅन थर्ड क्वेश्चन, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू. तुम्ही जर त्या मुलीच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं. अँड द लास्ट क्वेश्चन, डू यू थिंक सी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. ती तिची जी कामगिरी आहे, तिचं जे मिशन आहे, त्यामध्ये ती यशस्वी झाली असेल का. तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. सी द फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. सो आन्सर इज, अ गर्ल इज वॉकिंग थ्रू द फ्लड वॉटर विथ अ पपी. या ठिकाणी एक मुलगी पुराच्या पाण्यामधून चालत आहे आणि तिच्या डोक्यावरती एक बास्केट आहे आणि त्या बास्केटमध्ये काय आहे, एक पपी आहे. देन सेकंड, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राईंग टू डू, वाय. द आन्सर इज, सी इज ट्राईंग टू कॅरी द पपी अवे बिकॉज शी वॉन्टेड टू सेव द पपी. या ठिकाणी ती एका पपीला घेऊन चालली आहे कारण त्या पपीला तिला पुराच्या पाण्यापासून वाचवायचं आहे. नाउ क्वेश्चन नंबर 4, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वूड यू डू. जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असते तर काय केलं असतं. सो व्हॉट आन्सर यू शुड राईट हियर, इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल आय वूड हॅव डन द सेम थिंग टू सेव द पपी. मीसुद्धा त्या मुलीसारखंच केलं असतं, त्या कुत्र्याच्या पिलाला वाचवलं असतं. अँड द लास्ट क्वेश्चन, डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन. सो व्हॉट आन्सर यू हॅव टू राईट हिअर, येस, आय थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन बिकॉज वेअर देर इज अ विल देर इज अ वे. सो शी विल सक्सेड. नाव लेट सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी रिगार्डिंग द चिटचॅट ऑर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये 4 पिक्चर्स आर गिवन हियर. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये 4 चित्र दिलेले आहेत, पिक्चर नंबर ए, सी, डी अँड बी. दीज पिक्चर्स यू हॅव टू ऑब्झर्व दीज पिक्चर्स केअरफुली. प्रत्येक चित्र काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि या पिक्चरच्या आधारावरती क्वेश्चन्स काय आहे बघा. मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग्स विथ द इमेजेस. इथे काही टायटल म्हणजेच हेडिंग्स दिलेले आहेत, ते कोणत्या इमेजला सूट होतात म्हणजे करेक्ट मॅच होतात ते तुम्ही शोधायचं आहे. द फर्स्ट टायटल, द फर्स्ट हेडिंग इज आवर लक्झरियस बंगलो.
विच पिक्चर इज मैच विथ दिस टाइटल, या टाइटलला कोणते पिक्चर मैच होईल मग, ए सी डी का बी. सो सी या सी वन इज देअर, या ठिकाणी सी जे चित्र आहे ते या ठिकाणी मॅच होईल. सो यू कॅन राईट हिअर सी. नाव नेक्स्ट, माय फेवरेट पास टाईम. ॲक्च्युली आपण मराठीत टाईमपास असं म्हणतो, परंतु ग्रॅमॅटिकली पास टाईम म्हणजे आपला मोकळा वेळ, वेळ घालवण्यासाठी आपण काय करतो. तर या ठिकाणी बघा, चित्र क्रमांक ए आहे बघा, तो मुलगा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत त्याच्या अवतीभोवती. सो हिअर विच पिक्चर इज मॅच ए. दॅन वॉट अ कमोशन. कमोशन म्हणजे लाऊड नॉईज, गोंगाट. बघा या ठिकाणी डी चित्र आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आहे. तो वाचतो आहे पुस्तक, परंतु आवाज येत आहेत म्हणून तो त्रासलेला आहे. म्हणून वॉट अ कमोशन, या ठिकाणी डी हे चित्र योग्य आहे. अँड द लास्ट वन, एंग्रोज. एंग्रोज म्हणजे मग्न असणे. एंग्रोज इन माय बुक, या ठिकाणी बघा बी चित्रामध्ये तो पुस्तक वाचण्यामध्ये मग्न आहे. म्हणून या ठिकाणी चार नंबरचं टायटलला आपण कोणतं चित्र मॅच करू, बी. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. यू कॅन राईट ऑल दिस ॲक्टिव्हिटीज इन युअर नोटबुक. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चिटचॅट वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज बघितले आहेत. त्यानंतर आपण या लेसनचं इंट्रोडक्शनही पाहूयात या व्हिडिओमध्ये, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन डिटेल स्टडी करूयात. सी व्हॉट इज द इंट्रोडक्शन. द स्टोरी इज रिटन बाय अ फेमस बंगाली रायटर, तपन मुखर्जी. द स्टोरी टेल्स अस द स्ट्रॉंग रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड ॲनिमल. ऑल्दो ॲनिमल्स कॅनॉट यूज द वर्ड्स फॉर कम्युनिकेशन, वी कॅन शो ट्रस्ट, सेम्पथी अँड काइंडनेस थ्रू आवर ॲक्शन. द नॅरेटर शेअर्ड वन ऑफ द रिमार्केबल इन्सिडंट्स वेन ही वॉज जस्ट 15 इयर्स ओल्ड. ही हॅड अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड विथ अन ॲनिमल अँड दॅट इज लंगूर. विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत कथा एक विशेष चकमक ही बंगाली लेखक तपन मुखर्जी यांनी लिहिलेली आहे. ही कथा मानव व प्राणी यांच्यातील जे चांगले संबंध आहे ते दाखवते. जरी प्राण्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरता येत नसले, तरी मानव त्यांच्या क्रियेतून विश्वास, दयाळूपणा व आपलेपणा दाखवून प्राण्यांना आपलेसे करू शकतो. लेखक 15 वर्षाचा असताना त्याच्या आयुष्यात एक अविस्मरणीय घटना घडली, आणि ती घटना म्हणजे एका वानरासोबत झालेली हृदयद्रावक चकमक होय. या चकमकबद्दल आपल्याला या लेसनमध्ये अभ्यास करायचा आहे. ओके फ्रेंड्स, वी विल स्टॉप हियर. टुमॉरो वी विल सी द लेसन इन डिटेल्स.